ठाण्यातील कासारवडोली आणि मोघरपाडा येथील स्थानिक भूमिपुत्र आणि बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मेट्रो कारशेडचं काम सुरू करण्यात येईल असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील कासारवडोली इथे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रोसाठी टाकण्यात ता आलेलं आरक्षण तसंच गायमुख कासारवडोली ते वडाळा या मेट्रो चारच्या कारशेडसाठी मोघरपाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला शासनाच्या वतीनं छापील उत्तर देण्यात आलं होतं परंतु त्यावर प्रताप सरनाईक यांचं समाधान झालं नाही ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व विकास कामांसाठी आगरी कोळी समाजाचं फार मोठं योगदान असून पालिकेला त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे या शहराचा विकास झाला असं नमूद केलं त्यामुळे कसारवडोली आणि मोघरपाडा येथील भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कारशेसाठी जात आहेत त्यांना विकसित जमीन स्वरूपातच योग्य मोबदला मिळावा असा आग्रह लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाकडे सरनाईक यांनी केला आहे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासामध्ये आग्रिकोळी समाजाचं फार मोठं योगदान असल्याचं कबूल केलं विकासकामं करत असताना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर आणि स्थानिक भूमिपुत्रांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही ही, ही शासनाची भूमिका असून याबाबतही लवकरच कासारवडोली आणि मोघरपाडा येथील शेतकऱ्यांबरोबर एका बैठकीचं आयोजन करण्यात येईल आणि त्यांना विश्वासात घेऊनच कारशेडबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आहे